न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भाजपच्या संतोष जयतापकरांची गुहागरमधून माघार, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश. बहुजन समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं म्हणत सहदेव बेटकर यांनी केली जिल्हाध्यक्ष पदाची मागणी. दिवाळी सुटीत पर्यटकांना कोकणातील समुद्र किनाऱ्याची भुरळ. चिपळूण येथील दुर्गा आणि मित्रमंडळानं हुबेहूब साकारली दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगडाची प्रतिकृती. सविस्तर वृत्त. गुहागर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या विरोधात बंड करून भाजपच्या संतोष जयतापकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. सुरुवातीपासूनच गुहागर विधानसभेच्या जागेवर भाजप दावा सांगत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र निवडणुकीच्या जागा घटकांमध्ये ही जागा महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेचे राजेश बेंडल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिसऱ्या यादीत राजेश बेंडल यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीचा मुख्य घटक असलेल्या भाजप पक्षातील संतोष जयतापकर यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी संतोष जयतापकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देखील दिला. गुहागर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहिलेले सहदेव बेटकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी नुकताच इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून 2024 निवडणुकीमध्ये बहुजन समाज महाविकास आघाडीचे म्हणजे प्रशांत यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचं काम करीन असं सांगत भविष्यात जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी पद असणं गरजेचं आहे, त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद आपल्याला मिळावं अशी मागणी देखील सहदेव बेटकर यांनी यावेळेला केली. देवजी बेटकर, माझे शिक्षण अर्थसभापती रत्नागिरी जिल्हा. आय काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष आय काँग्रेसचे त्यांच्या हस्ते केलेलं आहे. आम्हाला त्यांचा आदेश आलेला आहे की आता महाविकास आघाडीचं काम तुम्ही करायचं आणि त्या पद्धतीने माझं काम मग तिथे उमाट्याची लोकं असू दे, सुतारीचे असू दे, अशा पद्धतीने जे उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही त्यांच्या गाठीभेटी घेतो आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची कामं इतर आमच्या कार्यकर्ते त्यांना सर्वांना सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला जरी पक्षाला काँग्रेसला जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सीट सोडली नाही तरी पण आम्ही त्या गोष्टी नाराज आमचे नानाभाऊ पटोले साहेबांनी सांगितलं काही नाराज व्हायचं नाही. बाहेर आम्हाला कुठे जिकडे जिकडे सीटा दिलेल्या आहेत त्यामुळे आपली जी दोस्ती आहे त्या पद्धतीनेच कामं करायची. आपला पुढे सरकार हा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा आम्हाला आदेश आलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठल्या गोष्टीत नाराज नाही आहे. आता आम्ही ज्यावेळेला 2019 गुहागरमध्ये लढलो काही कारणामुळे आम्हाला कुठेही फसवलं गेलं, कसं गेलं, काय गेलं ते सर्वांना माहिती आहे. आता राजेश बेंडलने महाविकास आघाडीचे तुतारीचे उमेदवार आहेत प्रशांतजी यादवजी साहेब आणि तो आम्ही आता त्यांचा सगळ्यांनी समाज बांधवांनी ओबीसी असू दे, बहुजन समाज असू दे, त्याचा विचार आम्ही पक्का केलेला आहे. कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं कोकणच्या समुद्र किनाऱ्याकडे वळल्याने समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा एन्जॉय मूड दिसतोय. गुलाबी थंडीची चाहूल दिवाळीच्या सलग लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्याला पसंती दिली, त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे गजबजल्याचं दिसतंय. गोव्यानंतर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंती मिळू लागली. कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि त्यासोबतच खवय्यांसाठी माशांचं मस्त जेवण पर्यटकांना भुरळ घालतंय, त्यामुळे साहजिकच अलीकडे कोकणात पर्यटकांची संख्या वाढली आहे. मला कर्दे बीच आणि मुरुड बीच खूप छान आहेत. आम्ही सगळे बोट रायडिंग सगळे खूप छान एन्जॉय केले. आमची ऑल फॅमिली आलेली आहे आणि तिथे
इथला सगळा परिसर अतिशय स्वच्छ आहे आणि त्यातला त्यात इथले जे हॉटेल मॅनेजमेंट जे आहे अक्षरशः अतिथी देव भव असं स्वागत आहे त्यांचं. आणि आम्ही सगळ्या परिवाराने आमच्या सगळ्यांनी खूप आनंद घेतलेला आहे, सगळे एन्जॉय करत आहे. आम्हाला सगळ्यांना इतका आनंद वाटला की स्वच्छता म्हणजे पाहून एकदम आरोग्य इतकं सुंदर वाटतंय ना, म्हणाल भावण्यासारखं आहे इथला परिसर. आणि परत परत आम्ही दाखवलेला येऊन सगळेजण सगळे आणि धन्यवाद. हा फेवरेट बीच आहे, गेले 3 वर्ष आम्ही इथे राहत आहोत आणि इथं खूप मजा येते. माझ्याकडे गेस्ट आलेत दिवाळीनिमित्त, सगळ्यांना इथंच घेऊन आली आहे आणि आम्हाला बरेचसे गेम्स खेळायच्या, अजून पाण्यात भिजणार आहोत, मस्त मजा लुटत आहोत आम्ही, मस्त वेगवेगळे बीच करत आहोत आम्ही, बाकीचे ठिकाणं बघणार आहोत आणि मस्त मजा येते सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं अतुलनीय शौर्य, अजोड प्रशासन, अभिनव युद्धतंत्र यांचं दर्शन घडवणारी रायगड किल्ल्याची प्रतिकृती चिपळूण येथील दुर्गा आळी मित्रमंडळानं साकारली. दिवाळी निमित्त त्यांनी किल्ले रायगडास दिलेली ही मानवंदना म्हणावी असा किल्ला या मंडळाने साकारलाय. अगदी हुबेहूब दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड या प्रतिकृतीच्या माध्यमातून चिपळूण वासियांना पाहायला मिळतोय. दापोली तालुक्याच्या केळशी विभागातील आडे गावामधील तेली समाजाच्या असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. दापोली मतदारसंघातील आमदार योगेश दादांच्या कार्यप्रणालीनं प्रेरित होऊन त्यांनी हा प्रवेश केला असून यावेळी सर्वांचं पक्षात स्वागत योगेश दादांनी केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार योगेश दादांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वांनी दापोली विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान द्यावं असं आवाहन केलं. तसेच येणाऱ्या काळात आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेन अशी ग्वाही दिली. दापोली तालुक्यातील बावी बंदर येथील अनेकांनी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करत आपला पाठिंबा दर्शवलाय. यावेळी कट्टर काँग्रेस समर्थक असलेले वसंत पांडुरंग कुळापकर तसेच उबाटा गटातील अनिल नाना रघुवीर हरिश्चंद्र वाघ नरेश पांडुरंग कुळापकर यांच्यासह अन्य एक जणांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे. आमदार योगेश दादा कदम यांनी सर्वांचं पक्षात स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद गटाची आज बैठक पार पडली. सदर बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा प्रमुख सिकंदरभाई जसनाई, तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख बापू शेठ आमरे, युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, महिला तालुका संघटिका सानिका आमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुरव मॅडम, उपतालुका प्रमुख दोरखडे, विभाग प्रमुख निसार सुर्वे, दाऊद सुर्वे, सुनील पवार पेवेकर तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीला आप्पा साळेकर यांची कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार दयाळ पंचायत समिती गणाच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी आग्रही मागणी अविनाश लाड यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ उपाटा गटाला सोडून विद्यमान आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अविनाश लाड यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लाडने आघाडीचा धर्म पाळणार की बंडखोरी करणार याबाबत उत्सुकता होती. मात्र सकाळपासूनच लाड हे नॉट रिचेबल होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत राजापूर मतदारसंघात बंडखोरी झाली असून याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाला होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मित्रपक्ष यांच्या नेतृत्वात 267 गुहागर विधानसभा मतदारसंघाचे
शिवसेना भाजप राष्ट्रवादी मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजेश बेंडल यांच्या प्रचाराचा शुभारंभ युवासेनेच्या माध्यमातून आज 15 गाव विभागातील आमरस पंचायत समिती गणामध्ये करण्यात आला. यावेळी गुहागर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख बापूशेठ आमरे, गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, माजी सभापती जीवन शेठ आमरे, शिवसेना विभाग प्रमुख सखाराम पालांडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन काते, युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सूरज मोगरे, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रवीण सावंत, शिवसेना विभाग संघटक मानसिंग सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असताना युवासेना यापुढे घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवून गुहागर विधानसभेवरती बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईल असं आश्वासन तालुका प्रमुख सूरज रेवणे यांनी दिलं. सदर सभेत युवासेना शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख नेमणुका करण्यात आल्या. या सभेत मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचं शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं. त्यात विशेषतः तालुका प्रमुख सूरज रेवणे, उपविभाग प्रमुख वैभव उतेकर, सचिव ओंकार चव्हाण, समन्वयक ओंकार सुर्वे, शाखा प्रमुख सागर सावंत, रणजित सावंत, रघुनाथ सुर्वे यांचं कौतुक करण्यात आलं. सर्वांच्या उपस्थितीत सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी जी 20.